गुड मॉर्निंग नमस्कार मित्रांनो मी अरुण महाले तुमच्या सर्वांच्या आवडत्या यशोदय चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण टी सी एस आणि आय बी पी एसमध्ये पुन्हा पुन्हा विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा सराव करणार आहोत जे तुम्हाला आगामी परीक्षेच्या दृष्टिकोनाने अत्यंत उपयुक्त ठरतील चला तर मग सुरू करूयात आजचा पहिला प्रश्न आहे संख्यांच्या खालील मालिकेमध्ये असे किती पाच आहेत ज्यांच्या लगेचच नंतर सहा आहे पण लगेचच आधी सात नाही सूचना समजते सर्वांना पाचच्या नंतर काय असलं पाहिजे सहा असला पाहिजे म्हणजे बघताना आपल्याला छप्पन्न बघायचा परंतु त्याच्या अगोदर सात नको असला पाहिजे समजते हां मग आपण आता या संख्या मालिकेचं निरीक्षण करूया त्याच्या सूचना काय दिलेल्या आहेत प्रत्येक संख्या ही एक अंकी संख्या आहे ठीक आहे मग आता एवढाच बघायचं छप्पन्न अगोदर बघायचं छप्पन्न कुठं दिसतं आहे छप्पन्न बघा इथं दिसतं आहे परंतु लगेचच आधी आपल्याला सात नको असलं पाहिजे म्हणजे हा गट नाही मग पुढं जायचं छप्पन्न आणखी कुठं दिसतं आहे आपल्याला बघा छप्पन्न आपल्याला या ठिकाणी दिसतोय आणि छप्पन्नाच्या म्हणजे या पाचाच्या अगोदर लगेच अगोदर सात आहे का नाही म्हणजे हा एक गट आहे ठीक आहे हां मग आता पुढे कुठं दिसतं आहे का नाही म्हणजे असे एकच पाच आहेत की ज्याच्या लगेच नंतर सहा आहे परंतु अगोदर सात नाही किती एक पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर असणार यानंतर पुढचा प्रश्न दिलेल्या पर्यायांपैकी एक संख्या निवडा जी खालील मालिकेतील प्रश्नचिन्ह बदलू शकेल एक संख्या मालिका आहे या संख्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कुठली संख्या असेल असं विचारलं आहे मग आपण या संख्या मालिकेचं निरीक्षण केलं तर काय दिसतंय पाचशे सहाचं पाचशे दहा झालं आहे पाचशे दहा नंतर पाचशे सोळा पाचशे चोवीस पाचशे चौतीस आपण जर थोडं निरीक्षण केलं तर आपल्याला दिसतंय पहिल्या दोन संख्यांमध्ये चारचा फरक आहे पुढच्या दोन संख्यांमध्ये पाचशे दहा पाचशे सोळामध्ये सहाचा फरक आहे इथे आठाचा फरक आहे पाचशे चोवीस आणि पाचशे चौतीसमध्ये दहाचा फरक आहे म्हणजे फरक हा दोन दोनने वाढत जातोय चार सहा आठ दहा म्हणजे पुढे फरक हा बाराचा असला पाहिजे पाचशे चौतीसमध्ये मध्ये बारा मिळवले तर किती होत आहेत पाचशे शेचाळीस म्हणजे पुढची जी संख्या असेल ती पर्याय क्रमांक दोन असली पाहिजे आता पुढचा प्रश्न आकृतीमधील रिकाम्या जागी भरली असता तिच्या आकृतीमध्ये पूर्ण होईल अशी आकृती पर्यायामधून निवडा आपल्याला एक आकृती दिलेली आहे आणि त्या आकृतीमध्ये या ठिकाणी अशी कोणती आकृती असणार आहे की याला या, या आकृतीला पूर्ण करणार मग आपण थोडंसं विचार केला तर साधं सरळ दिसतंय हा गोल पूर्ण होण्यासाठी या पद्धतीने असला पाहिजे ठीक आहे हां आता याला बघा या या पद्धतीने जोडला आहे आणि एक अशी रेषा आहे की नाही आणि एक मध्ये टिंबा आहे म्हणजे ही आकृती आपल्याला पर्याय क्रमांक चारमध्ये दिसते त्यानंतर पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न होता जर पी म्हणजे बेरीज असेल क्यू म्हणजे वजाबाकी असेल आर म्हणजे गुणाकार असेल यस म्हणजे भागाकार असेल तर चौवेचाळीस यस चार पी नऊ आर दोन क्यू एकोणतीस या याचे मूल्य काय असणार सोपा प्रश्न आहे काय सांगितलंय जिथे जिथे अक्षरं दिसत आहेत तिथे चिन्ह टाकायचे कसे होणार समीकरण चौवेचाळीस यस म्हणजे काय सांगितलं आहे यस म्हणजे आपल्याला भागाकार सांगितला आहे चौवेचाळीस भागिले चार पी म्हणजे बेरीज येत आहे नऊ आर म्हणजे काय सांगितलं आहे गुनिले दोन क्यू म्हणजे वजाबाकी एकोणतीस येत आहे बघा चौवेचाळीस भागिले चार अधिक नऊ गुनिले दोन वजा एकोणतीस मग आता बॉडमासनुसार अगोदर काय केलं भागाकार केला चौवेचाळीस भागीला चार, चार काय उत्तर येईल अकरा चोक चौवेचाळीस अकरा अधिक नम दुने किती अठरा वजा एकोणतीस अठरा आणि अकरा किती झाले एकोणतीस एकोणतीसमधून एकोणतीस गेले तर उरतील किती शून्य पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर असणार त्यानंतर पुढचा प्रश्न दिलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी खालील माहिती वाचा आपल्याला काय दिलं अक्षर आहे अक्षरं दिलेले आहेत आणि त्या अक्षरांना अंक दिलेले आहेत कोड आहेत ठीक आहे हां आणि त्याच्या खाली अटी आहेत आणि आपल्याला विचारलं आहे आर ए ओ एम एल याचा संकेत किती आहे असं विचारलं याचा कोड विचारला आहे परंतु ते कोड सांगताना बघा आरचा कोड दिलेला आहे एक एचा कोड किती आहे आठ हे कोट तर दिलेले आहेत परंतु त्यासोबत आपल्याला अटीसुद्धा दिलेल्या आहेत टी सी एस आय बी पी एसचा हा रेग्युलर पॅटर्न आहे विचारलाच जातो मग कसं सोडवायचं तर अगोदर अटी बघायच्या अटी काय आहेत जर पहिले आणि शेवटचे अक्षर स्वर असेल तर दोघांचे संकेतन दोन असे करावे केव्हा पहिले आणि शेवटचे अक्षर मग पहिले आणि शेवटचे अक्षर स्वर आहे का बघा आर आणि यल ही ही हे दोन्हीही व्यंजन आहेत म्हणजे पहिली अट लागू होत नाहीये आता दुसऱ्या अटीकडे जाऊया जर पहिले आणि शेवटचे अक्षर व्यंजन असेल तर दोघांचे संकेतन नऊ असे करावे ठीक आहे हा मग इथे आता काहीही संकेतन काहीही कोड दिलेला असो परंतु काय म्हटलंय पहिले आणि शेवटचे अक्षर जर व्यंजन असेल तर त्याचा कोड हा नऊच घ्यायचा झालं उत्तर पहिल्या आणि शेवटचा याचा कोड नऊ घ्यायचा आहे म्हटल्यावर मला सांगा पर्यामध्ये पहिलं आणि शेवटचं नऊ असणारा फक्त एकच पर्याय दिसतोय दिसतोय की नाही फक्त दोन सेकंदात उत्तर आपल्याला लिहायचं होतं पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर असणार मग त्यानंतर तुम्ही आता बाकीचे कोड बघा मॅच करून बघा एचा कोड किती आहे आठ आहे की नाही आठ तुमचा ओचा कोड किती आहे सात दिसतोय आपल्याला सात ठीक आहे परंतु आपण दोन सेकंदात फक्त एवढं बघायचं होतं पहिलं आणि शेवटचं अक्षर व्यंजन आहे मग व्यंजन असेल तर दोघांचे संकेत नऊच घ्यायचा मग त्या याच्यानुसार आपण पर्याकडे चारकडे आपण गेलो त्यानंतर पुढचा प्रश्न दिलेल्या पर्यांपैकी पर एक संख्या अशी निवडायची आहे जी खालील मालिकेतील प्रश्नचिन्ह बदलू शकणार आहे मग प्रश्नचिन्ह कुठं दिलेलं आपल्याला या ठिकाणी दिलं आहे म्हणजे या संख्या मालिकेतील दुसरी संख्या नाही आहे दुसरी संख्या दुसऱ्या संख्येच्या जा जागेवर आपल्याला प्रश्नचिन्ह दिलेलं आहे मग आपण या संख्या मालिकेचं निरीक्षण केलं तर आपण उजव्याकडून आपण जर गेलो तर उजव्याकडून काय होताना दिसतंय पाचा पंचावन्न आहे की नाही अकरा पाचा पंचावन्न पाच पट आहे यानंतर पंचावन्न पंचावन्नची किती पट आहे दोनशे वीस तर पंचावन्न पंचावन्नच किती होतात दोनशे वीस म्हणजे चार पट आहे यानंतर बावीस तरी सहासष्ट म्हणजे दोनशे वीसचे तीन पट आहे सहाशे साठ आहे की नाही तीन पट आता मग काय होणार सहाशे साठची तर आपण ह्या पटींचं निरीक्षण केलं तर बघा काय होतंय चार पट तीन पट म्हणजे आता जी पुढची संख्या असेल ती सहाशे साठच्या कशी असली पाहिजे दुप्पट असली पाहिजे पाहिजे की नाही मग सहाशे साठची दुप्पट काय असणार सहासष्टची दुप्पट एकशे बत्तीस आणि शून्य घेतला म्हणजे सहाशे साठची दुप्पट तेराशे वीस पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर असणार पाच पट पट तीन पट दोन पट आणि मग एक पट म्हणजे तेराशे वीसची ची एक पट तेराशे वीस बरोबर आपल्याला पहिली संख्या दिसते आलं लक्षात यानंतर पुढचा प्रश्न बघा खालील पर्यायमधून दिलेल्या मालिकेतील मालिकेत काय सांगितलं दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येईल असे पद निवळा अक्षर मालिकेवर प्रश्न आहे टी सी एस आय बी पी एस पॅटर्नमध्ये अक्षरमालिकेवर तीन तीन चार चार प्रश्न दिसत आहेत आपल्याला या अक्षरमालिकेमध्ये काय काय दिलं आहे बी सी बी सी नंतर एफ जी एफ जी नंतर के एल के एल नंतर पुढचा गट त्यांनी विचारला आहे प्रश्नचिन्ह दिलेला आहे आणि त्या प्रश्नचिन्हाचा पुढचा गट अजून दिलेला आहे एकस्वाय मग आपण या अक्षरमालिकेचं जर निरीक्षण केलं तर काय दिसतंय बघा पहिला ए हा गाडलेलं आहे ए गाडलेलं आहे दिलेलं काय आहे बी सी बी सी नंतर काय दिलेलं आहे एफ जी म्हणजे कोणकोणते पद गाडलेत डी ई ई डी गाडलेलं आहे आणि मग दिलेलं काय आहे एफ जी आहे की नाही हा मग एफ जी नंतर काय किती गाडलं आहे ई एफ जी एच आय जे तीन पदं गाडलेत आणि मग नंतर घेतलं काय के एल बघा निरीक्षण केलं तर काय दिसतंय पहिलं एक अक्षर गाडलं बी सी घेतला आता दोन अक्षर गाडले एफ जी घेतला आता किती अक्षर गाडले तीन अक्षर गाडले के एल घेतला म्हणजे काय आहे अक्षरांची संख्या एक एकने वाढत जाते एक गाडलेलं आहे एक नंतर दोन दोन नंतर तीन तीन नंतर आता किती अक्षर गाडले पाहिजेत चार अक्षर गाडले पाहिजेत मग के एल नंतर तीन अक्षर जर गाडलेत यम आ, आता चार अक्षर गाडाव्या लागतील एक दोन तीन चार आता चार अक्षरं आपल्याला गाडायचेत मग चार अक्षर जर आपण गाडले तर काय होणार आय जे के एल यम यन ओ पी हे चार गाडले तर इथं असला पाहिजे क्यू आणि आर म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर असणार मग आता के क्यू आर नंतर पुढचं जे आहे पाच अक्षरं जर गाडल्यानंतर आपण बघितलं तर एक स्वय पण बरोबर येतोय ओके यानंतर पुढचा प्रश्न सौरभ हा जसवीरचा भाऊ आहे प्रिया ही राहुलची बहीण आहे जसवीर प्रियाचा मुलगा आहे सौरभचे प्रियाशी काय नातं आहे नातेसंबंधावर प्रश्न आहे नातेसंबंधांची मान्य सांगितलीये काय करायचं सौरभ हा जसवीरचा भाऊ आहे आपण पुरुष लिंगासाठी चौकोन वापरायचं सांगितलंय मग सौरभ हा जसवीरचा भाऊ आहे कोण सौरभ ठीक आहे मान्य आपण केली सौरभ हा जसवीरचा भाऊ आहे ठीक आहे हे दोन्ही काय आले पुरुष आले म्हणजे यांना आपण चौकनाने दर्शवलं ठीक आहे हां आणि भावंड असल्याकारणाने बेरजेने पुढे जाऊया प्रिया ही राहुलची बहीण आहे आता या वाक्यामध्ये ना सौरभबद्दल माहिती आहे ना जसवीरबद्दल मग आता असं वाक्य स्किप करायचं सांगितलंय मग पुढच्या वाक्याकडे जाऊया आता बरोबर आहे की नाही जसवीर प्रियाचा मुलगा आहे जसवीर काय आहे प्रियाचा मुलगा कोण जसवीर म्हणजे प्रिया कोण आली तिची त्याची आई आली आली की नाही मग आई म्हणजे काय त्याला गोल करायचं आहे हां जसवीर प्रियाचा मुलगा ठीक आहे मग आता या दुसऱ्या वाक्याकडे येऊया प्रिया ही राहुलची बहीण आहे प्रिया कोण आहे राहुलची बहीण भावंड म्हणजे बेरजेने दर्शवलं कोणाची राहुलची बहीण आहे म्हणजे या ठिकाणी राहुल राहुलला चौकोनाने दर्शवलं केलं की नाही मान्य मग आता काय विचारलं आहे सौरभचे प्रियाशी काय नाते आहे सौरभच्या प्रियाशी काय नातं असणार जसवीर प्रियाचा मुलगा आहे सौरभ जसवीरचा भाऊ आहे म्हणजे सौरभ सुद्धा प्रियाचा मुलगा असणार पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर असेल यानंतर बघा पुढचा प्रश्न खालील माहिती काळजीपूर्वक वाचा आणि खाली दिलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या ठीक आहे माहिती दिलेली आहे काय माहिती अमिषा सर्वात लहान आहे जेसिका गार्गीपेक्षा मोठे आहे पण नेहापेक्षा लहान आहे गार्गी कॅ कॅरलपेक्षा मोठी आहे तर यापैकी सर्वात मोठी कोण ठीक आहे हां मग आता या माहि दिलेल्या माहितीची मांडणी करायची कशी मांडणी करणार कोण कोण आहे आपल्याला अमिषा काय काय सांगितलं आहे अमिषा त्यानंतर कोण आहे जेसिका आहे जेसिका जेसिका नंतर कोण आहे आ... गार्गी आहे गार्गी गार्गीनंतर नेहा आहे नेहा नेहा नंतर आहे कॅरल ठीक आहे एवढे व्यक्ती आहेत मग आता बघा माहिती काय आहे अमिषा सर्वात लहान आहे अमिषा सर्वात लहान ठीक आहे सर्वात लहान अमिषा आपल्याला विचारले सर्वात मोठं मग पुढे जाऊया जेसिका गार्गीपेक्षा मोठे आहे कोण जेसिका गार्गीपेक्षा मोठे आहे मग गार्गीला काहीतरी आपण दाखवलं तर जेसिका तिच्यापेक्षा मोठी दिसतंय हां जेसिका गार्गीपेक्षा मोठे आहे पण नेहापेक्षा लहान आहे म्हणजे याचा अर्थ काय नेहा जेसिकापेक्षा मोठे आहे दिसतंय हां केली मांडणी पुढे जाऊया गार्गी कॅरलपेक्षा मोठे आहे गार्गी जी आहे ती कॅरलपेक्षा मोठी आहे गार्गी कॅरलपेक्षा मोठे आहे कोण बघा अमित सर्वात लहान आहे जेसिका गार्गीपेक्षा मोठी आहे पण नेहापेक्षा लहान आहे गार्गी कॅरलपेक्षा मोठी आहे गार्गी कोण आहे कॅरलपेक्षा मोठी मोठी आहे बरोबर आहे की नाही बघा नेहा सर्वात लहान आहे गार्गी कॅरलपेक्षा मोठी जेसिका गार्गीपेक्षा मोठी परंतु नेहापेक्षा लहान आहे म्हणजे नेहा सर्वात मोठी असणार समजतंय पर्याय क्रमांक कुठे दिसतंय चार आपलं उत्तर असणार यानंतर बघा पुढचा प्रश्न खालील पदावली योग्य ठरण्यासाठी कोणत्या दोन चिन्हांची आणि संख्यांची अदलाबदल करावी लागेल ठीक आहे हा पदावली आता आपल्याला योग्य ठरवायची यासाठी कोणत्या दोन चिन्हांची आणि संख्यांची अदलाबदल केली पाहिजे मग काय करायचं पर्याय बघायचा पहिल्या पर्यामध्ये काय दिलं आहे आणि बेरजेच्या आदला बदल आणि तीन आणि चारच्या आदला बदल मग करूया तीन आणि चारच्या आदला बदल केली म्हणजे चारच्या चार चार जागेवर तीन गेला तीनच्या जागेवर चार आला ठीक आहे गुणाकाराने चिन्हांची आदला बदल केली मग यांची गेली असतं काय होणार आहे इथं गुणाकार चिन्ह जाईल इथं वजा आठ लिहिला कळूया उत्तर वीस येते का चार्त्रिक बारा बारा वजा आठ काय उत्तर येणार आहे चार म्हणजे पहिला पर्याय चुकीचा दुसऱ्या प पर्याकडे जाऊया गुणाकार आणि बेरीज केली चिन्हांची अदलाबदल केली आणि चार आणि आठची अदलाबदल केली म्हणजे चारच्या जागेवर आठ गेला ठीक आहे वजाबाकीच्या जागेवर गुणाकार तीन आहे तसा घेतला जा गुणाकाराच्या जागेवर वजाबाकी वजा आणि आठच्या जागेवर चार गेला समजलं का संख्यांची अदलाबदल केली आणि चिन्हांची देखील अदलाबदल केले मग आठ त्रिक बघा गुणाकार केला आठ त्रिक चोवीस चोवीस वजा चार बरोबर वीस म्हणजे ही पदावली योग्य ठरण्यासाठी पर्याय क्रमांक दोन नुसार आपल्याला बदल केला पाहिजे बघा वीस उत्तर बरोबर येत आहे समजलं पर्याय क्रमांक काय सांगितला दोन आपलं उत्तर असेल यानंतर पुढचा प्रश्न दिलेल्या अक्षर मालिकेचा संदर्भ घेऊन प्रश्नाचे उत्तर द्या ठीक आहे हा मग आता हे एक अक्षरमालिका दिलेली आहे त्याच्यामध्ये ही डावी बाजू आणि इकडनं उजवी बाजू ठीक आहे हां आता म्हटलं काय लगेच आधी एक स्वर असणारी आणि लगेचच नंतर एक स्वर असणारी अशी किती व्यंजनं आहेत मान्य सांग समजले मध्ये व्यंजन असलं पाहिजे आणि आजूबाजूला स्वर असलं पाहिजे बस बघायचं अशी किती अक्षरं आहेत तर बघा ई हा स्वर आहे परंतु जे स्वर नाही आजूबाजूला स्वर असलं पाहिजे मध्ये व्यंजन असलं पाहिजे मग कुठं दिसतंय ओ आला ओ स्वर आहे परंतु पुढे स्वर नाही बघा ओ आणि ए हे दोन दिसत आहेत बघा ओ वाय ए ही एक मांडणी आपल्याला दिसते आधी आणि नंतर स्वर आहेत मध्ये व्यंजन आहे समजलं पुढे जाऊया हा एक दिसला हा एक गट आहे पुढे बघा पुढे कुठं गट दिसतो आहे का यू डब्ल्यू आणि आय यू डब्ल्यू आणि आय आजूबाजूला स्वर आहेत मध्ये व्यंजन आहे म्हणजे एकूण एक दोन दोन गट दिसत आहेत दिसत आहेत की नाही पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर असणार समजलं छान या सगळ्या प्रश्नांचा सराव करत राहा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या परीक्षांमध्ये नक्कीच याचा फायदा होईल बघा पुढचा प्रश्न काय आहे शुभमने त्याच्या घरापासून चालायला सुरुवात केली कोणी शुभमने दिशेवर प्रश्न आहे मग यासाठी अगोदर आपण दिशा मानून घेतल्या दिशा कशा मानल्या दिशा मानताना बघा आपण या दिशेला पूर्व मानली ही पश्चिम मानली ही उत्तर आणि दक्षिण मग यानुसार कोण सांगितलं आहे शुभम शुभम त्याच्या घरापासून चालायला शुभमने त्याच्या घरापासून चालायला सुरुवात केली शुभमचं घर बघा हे घर आहे ठीक आहे हे मूळ ठिकाण इथून चालायला सुरुवात केली मग काय सांगितलं तो उत्तरेकडे गेला कुठे गेला उत्तरेकडे ठीक आहे मग आपण काय करूया इथेनं मानता या ठिकाणी आपण मानूया हे त्याचं घर तो उत्तरेला गेला मूळ ठिकाण हे उत्तरेला किती गेला दिलेलं नाही ठीक आहे उत्तरेकडे गेला नंतर तिथून तो काय गेला पश्चिमेकडे वळला म्हणजे या ठिकाणी पुढं गेला तिथून काय केलं त्याने आता नंतर उजवीकडे वळाला उत्तरेकडे गेला पश्चिमेकडे वळाला नंतर उजवीकडे उजवीकडे म्हणजे कुठं हे बघा आता उत्तरेकडे जात होता पश्चिमेकडे वळाला पश्चिमेकडे चालत असताना उजवीकडे म्हणजे उत्तरेकडे वरती की नाही हां मग आता गेला आणि आता काय सांगितलं अखेरीस तो दहावीकडे वळला दहावीकडे म्हणजे कुठं पश्चिमेकडे या दिशेला दहावीकडे वळला तर चालतोय पुढं आणि म्हटलं काय आणि तो, तो, तो शाळेत पोचला या ठिकाणी काय आहे शाळा आहे समजून घ्या येते बघा मांडणी कशी केली शुभमने त्याच्या घरापासून चा चालायला सुरुवात केली इथं त्याचं घर आहे तो उत्तरेकडे गेला आणि नंतर तिथून तो पश्चिमेकडे वळाला पश्चिमेकडे वळला आणि नंतर उजवीकडे आता पश्चिमेकडे जात असताना उजवीकडे म्हणजे वरती उत्तरेकडे आणि अखेरीस तो दहावीकडे वळला आणि शाळेत पोचला मग शाळा या ठिकाणी आहे तर शाळा त्याच्या घराच्या कोणत्या दिशेला आहे मग कोणत्या दिशेला बघा आता घर इथे घराचा ही कुठली दिशा आली उत्तर हे बघा आहे की नाही ही उत्तर आली ही कुठली दिशा आली ही त्याची पश्चिम दिशा आली ही त्याची पूर्व दिशा ही खाली घराची दक्षिण दिशा आणि मग ही दिशा कोणती आहे उत्तर आणि पश्चिम या दोघी मध्ये म्हणजे वायव्य दिशा आहे कुठली वायव्य पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर असणार ठीक आहे यानंतर बघा पुढचा प्रश्न दिलेली विधाने आणि निष्कर्ष काळजीपूर्वक वाचा म्हणजे तर्क आणि अनुमानाचा प्रश्न आहे ठीक आहे हां मग कुठे तर्क विधानं कुठं आहेत विचारलेला आहे तर्क संगत कोण कुंत कोणते आहेत हे विचारलं आहे मग विधानं बघा आपल्याला विधान आहेत काही कुत्रे सिंह आहेत ठीक आहे हां काय सांगितलं काही कुत्रे मग आपण अगोदर कुत्र्यांचा सर्कल काढला हे कुत्रे आपण आहेत मग काही कुत्रे काय सांगितले सिंह आहेत म्हणजे या कुत्र्यांच्या सर्कलचा काही भाग आपण सिंहमध्ये दाखवला ठीक आहे काही कुत्रे सिंह आहेत ओके पुढे जाऊया सर्व सिंह मांजरे आहेत सर्व सिंह काय सांगितलं आहे मांजरे सांगितलं या पद्धतीने मांडणी झाली पाहिजे बघा कुत्रे हा कुत्र्यांचा सर्कल हा सगळा भाग कुत्र्यांचा आहे त्याच्यातले काही कुत्रे सिंह आहेत म्हणजे हा भाग ठीक आहे आता सर्व सिंह म्हणजे सिंहाचं सर्व वर्तुळ हे मांजरेंमध्ये आपण घेतलं मग आता निष्कर्ष बघूया काही कुत्रे मांजरे आहेत काय सांगितलं काही कुत्रे मांजरे आहेत काही कुत्रे मांजरे आहेत का आहेत बघा जेवढे कुत्रे सिंह आहेत तेवढे बघा मांजरींमध्ये या ठिकाणी येतोय मांजरीच्या वर्तुळामध्ये बघा कुत्र्यांचं एवढं वर्तुळाचा भाग येतोय म्हणजे याचा अर्थ पहिला जो निष्कर्ष आहे तो अगदी बरोबर आहे काही कुत्रे मांजरे आहेत काही मांजरे कुत्रे आहेत आहेत बघा जेवढे बघा जेवढे कुत्रे मांजरी आहेत तेवढ्या मांजरी ते कुत्रे असणारच तेवढाच भाग आहे की नाही म्हणजे दुसरा निष्कर्ष देखील बरोबर आहे समजून घ्या म्हणजे याचा अर्थ काय एक आणि दोन दोन्ही निष्कर्ष तर्कसंगत आहेत पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर असणार येते हां त्यानंतर पुढचा प्रश्न हे सर्व प्रश्न सोडवत असताना जर स्वतः सोडवत असणार तर, तर व्हिडिओ थांबवून कमेंट्स करून मला सांगत राहायचं आहे की तुमचे उत्तर बरोबर येत आहेत का ओके हां यानंतर बघा पुढचा प्रश्न युवराज नेत्याची गाडी आठ किलोमीटर दक्षिण दिशेने पुन्हा त्याच पद्धतीने आपण काय केलं ही पूर्व दिशा मानली ही पश्चिम ही उत्तर आणि ही दक्षिण मग आपण मान्य केले कसे मान्य करणार युवराज नेत्याची काय सांगितली गाडी आठ किलोमीटर दक्षिण दिशेने म्हणजे इथून बघा इथून आता आठ किलोमीटर दक्षिण दिशेने हे आठ किलोमीटर अंतर ठीक आहे चालवली तो त्याच्या उजवीकडे वडाला मग उज दक्षिणेकडे जात असताना उजवीकडे म्हणजे कुठं पश्चिमेला ठीक आहे उजवीकडे वडाला आणि काय चार किलोमीटर काय किती सांगितलं चार किलोमीटर त्याने गाडी चालवली चार आता वड़े 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 वड़े। चार किलोमीटर गाडी चालवली त्यानंतर तो त्याच्या उजवीकडे वळाला आता कुठं चालतोय पश्चिमेकडे पश्चिमेकडे चालत असताना काय उजवीकडे म्हणजे उत्तर दिशेला इकडे वरती आणि वडिलांनी काय सांगितलं गाडी आठ किलोमीटर चालवली आठ किलोमीटर म्हणजे कुठं इथे येऊन आलं हे आठ म्हणजे एवढं हे पण तेवढंच असलं पाहिजे आठ किलोमीटर आणि मग आता विचारलं काय आहे तो आता आरंभस्थानापासून हा हे आरंभस्थान आहे की नाही आरंभस्थानापासून किती अंतरावर आहे एकदम साधा सरळ प्रश्न आहे किती अंतर असणार दिसतंय की नाही हे चार म्हणजे हे पण तेवढंच असणार असणार की नाही किती चार किलोमीटर अंतर पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर असेल ठीक आहे यानंतर बघा पुढचा प्रश्न खालील पर्यायामधून दिलेल्या मालिकेत ठीक आहे प्रश्नचिन्हाच्या जागी कुठली संख्या येणार आहे म्हणजे पुन्हा अक्षरमालिकेवरचा प्रश्न आहे या मालिकेत बघा आपल्याला दिलेल्या आहेत हे अक्षरांची मालिका दिलेली आहे त्याच्यात संख्या देखील आहेत आणि आपल्याला या प्रश्नचिन्हाच्या जागी कुठलं पद असणार आहे असं विचारलं आहे मग थोडं निरीक्षण केलं संख्यांचं निरीक्षण केलं तरी देखील आपल्याला सांगता येत आहे कसं त्र्याहत्तर आहे त्र्याहत्तरनंतर कोणती संख्या आलेली आहे शहात्तर आहे शहात्तरनंतर एक्क्याऐंशी आहे एक्क्याऐंशी नंतर आता अठ्ठ्याऐंशी दिला आहे मग नंतर काय असणार विचार करा कितीचा फरक दिसतो आहे त्र्याहत्तर आणि शहात्तरमध्ये चारचा फरक आहे शहात्तर आणि एक्क्याऐंशीमध्ये कितीचा फरक दिसतो आहे शहात्तर आणि एक्क्याऐंशीमध्ये पाचचा फरक आहे एक्क्याऐंशी त्र्याहत्तर आणि शहात्तरमध्ये सॉरी कितीचा फरक दिसतो आहे तीनचा फरक आहे आहे की नाही इथे तीनचा फरक आहे शहात्तर एक्क्याऐंशी मध्ये पाचचा आहे एक्क्याऐंशी आणि अठ्ठ्याऐंशी मध्ये सातचा आहे तीन पाच सात मग मला सांगा पुढचा जो फरक असणार तो किती असला पाहिजे विषम संख्या आहेत म्हणजे नऊचा फरक असणार किंवा आपण मूळ संख्यांचा विचार केला मूळ संख्या देखील आहेत मग तीन पाच सात याच्यानंतर मूळ संख्या कोणती आहे अकरा अकराचा देखील फरक असू शकतोय ठीक आहे हा मग आपण अठ्ठ्याऐंशीमध्ये दोन्ही संख्या मिळून बघितल्या अठ्ठ्याऐंशी नऊ किती होतात सत्त्याण्णव ठीक आहे आणि अठ्ठ्याऐंशी ना अकरा किती होतात नव्याण्णव मग याच्या याच्यापैकी कोणतं आपण विचार करणार पर्यायाकडे कर जाणार पर्यायामध्ये बघा नव्याण्णव आहे का नाही आहे पर्यायामध्ये नव्याण्णव नाही म्हणजे मूळ संख्यांचा इथे काहीही संबंध नाही आहे हे आपण कट केलं मग आपण सत्त्याण्णवकडे गेलो म्हणजे पुढची जी संख्या असली पाहिजे ती असली पाहिजे सत्त्याण्णव हे समजलं मग सत्त्याण्णवमध्ये ब सत्याण्णव बघा इथे दोन दिसत दिसतंय मग आता आपल्याला उत्तर जे सांगायचं आहे ते अक्षरावरून सांगायचं आहे मग अक्षर काय काय दिसत आहेत डब्ल्यू आहे व्ही आहे यू आहे टी आहे मग अक्षरांचं निरीक्षण केलं तर आपल्याला असं लक्षात येतं आहे अक्षरं हे काय होत आहेत मागं मागं एकने कमी होताना दिसत आहेत म्हणजे डब्ल्यूचं मागचं अक्षर कोणतं असतं डब्ल्यूचं मागे बघा व्ही आहे चा मागे यू असतं यू चा मागे टी मग चा मागे कोण असणार यस असणार बघा तुम्ही इकडनं गेलं तर यस टी यू व्ही डब्ल्यू अक्षर एक एकने कमी होत जाताना दिसत आहेत इथे टीचं चा मागचं चा अक्षर हे यस असलं पाहिजे संख्या सत्त्याण्णव असली पाहिजे म्हणजे गट कुठला असला पाहिजे यस सत्त्याण्णव पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर असणार ठीक आहे आपण जवळपास पंधरा प्रश्न बघितले आणि हे सर्व प्रश्न टी सी एस आय बी पी एसमध्ये विचारले गेलेले आहेत मग ते म्हाडा असो आय टी आय असो या सगळ्या प्रकारच्या परीक्षांमध्ये हे प्रश्न विचारले गेले आहेत या प्रश्नांचा सराव करा या प्रकारच्या प्रश्नांचा सराव करा म्हणजे आपल्याला तुम्हाला ये त्या येणाऱ्या सर्व परीक्षांमध्ये याचा फायदा होईल अजून काही अडचण येत असेल तर मला कमेंट्स करून नक्की सांगा नंबर देखील दिलेला आहे काही अडचण आली तर सांगत राहा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून नक्की सांगा थँक्यू